मुंबई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहणं एक वेगळा अनुभव देणार असतं. म्हणजे तो काळ, त्यांचं धैर्य हे त्यातून अनुभवता येतं आणि जगता येतं. आणि असाच अनुभव देत आहे शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट. जय शिवराय. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन निर्मिती असेल, कार्तिक केंडे दिग्दर्शित हा जो चित्रपट आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून झालेल्या यशस्वी सुटकेचा थरार सादर करतो. म्हणजे सर्वश्रुत असलेला, अनेकांना माहिती असलेला हा जो इतिहास आहे त्याचा आढावा घेणारा किंवा त्याच्या आणखीन खोलात जाऊन सविस्तर आढावा घेणारा हा जो चित्रपट आहे तो आहे शिवप्रताप गरुड झेप. मुघलशाहीला दिलेली टक्कर यात बघायला मिळते. म्हणजे बुद्धी चातुर्य आणि धैर्याच्या जोरावर औरंगजेबाच्या भूमीतून महाराज स्वराज्यात परतले हा इतिहास जो आहे तो रुपेरी पडद्यावर पाहणं रोमांचक वाटतं. म्हणजे यात लढाईचे सीन फार कमी प्रमाणात आहे, असं असलं तरी कथा आणि जे संवाद आहे त्याच्या जोरावर हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. याशिवाय पूर्वार्धात धीम्या गतीने कथा बघायला मिळते, उत्तरार्धात मात्र गती पकडलेली आहे, वेगवान आहे, त्यामुळे सेकंड हाफ जो आहे तो बघणं रंजक ठरतंय. महत्वाचा आग्रा सुटकेचा जो सीन आहे त्याचा कालावधी फार कमी आहे, पण त्या कमी कालावधीत तो जो सीन आहे त्या कमी कालावधीमध्ये पण एक प्रभावी सीन जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तो उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सादर केले. या चित्रपटातील संवाद जे आहेत, डायलॉग्स आहेत, ती चित्रपटाची जमेची बाजू आहे. याशिवाय संगीत, गाणी जी आहेत चित्रपटाच्या कथेला आणि विविध प्रसंगांना न्याय देतात. यातून पुन्हा एकदा अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसतात. त्यांच्या भूमिकेतील, त्यांच्या रूपातील शिवराय असतील किंवा त्यांच्या आवाजातील संवाद, त्यांची देहबोली, याच्यातून छत्रपती शिवराय आणि त्यांचं शौर्य अक्षरशः रुपेरी पडद्यावर जिवंत होत. या चित्रपटाच्या कमकुवत VFX ने अनेक सीन्सची शोभा घालवलेली आहे. पण असं असलं तरी या चित्रपटाची आणखी एक महत्वाची बाजू सांगायची झाली तर आग्र्यातील लाल किल्ला इथे हा जो खरा प्रसंग घडला तिथेच बहुतांश या चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे ते करण्यात आलंय. त्यामुळे चित्रपट बघताना तुम्हाला जाणवेल की लाल किल्ल्यात ज्या गोष्टी आहेत, काही सीन्स जे आहेत ते तिथे चित्रित करण्यात आले, त्यामुळे ते सीन्स बघायला मजा येते. संजय जाधव यांचं छायाचित्रण देखील खूप छान पद्धतीनं या चित्रपटात झालंय. यतीन कारेकर यांनी साकारलेला औरंगजेब जो आहे तो प्रभावशाली वाटतो. म्हणजे क्रूर कर्म औरंगजेब आपण जो म्हणतो ना तो त्यांनी हुबेहूब साकारलेला आहे. इतर कलाकारांचंही काम चांगलं झालंय, मात्र काही कलाकारांचे सीन किंवा काही भूमिका ज्या आहेत त्या खटकतात. यात आपण जिजामाता ज्या साकारतात, प्रतीक्षा लोणकर यांचं काम चांगलं झालंय, पण काही सीनमध्ये तितका प्रभाव वाटत नाहीये. तर दुसरीकडे रामसिंगच्या भूमिकेत हरीश दुधाणे जो दिसतोय, त्याचे संवाद असतील किंवा ती शैली असेल ती काही ठिकाणी खटकतेय. सोयराबाईंच्या भूमिकेत दिसतेय मनवा नाईक, तिचाही किंवा तिच्या पूर्ण व्यक्तिरेखेचा तितका प्रभाव यात वाटत नाही. डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अभिनय, त्यांच्या आवाजातील संवाद, कथानक, संगीत अंगावर रोमांच उभं करणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातील हा महत्वाचा प्रसंग दर्शवणारा हा चित्रपट शिवप्रताप गरुड झेप हा आवर्जून पाहायला हवा. लेट्स अप मराठी शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटाला देत आहेत 3 स्टार्स.